हाँ इकड़े ही ना दीन आप जो जिंदाबाद जिंदाबाद एमएसएमटीए जिंदाबाद 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 एमएसएमटीए जिंदाबाद 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 एमएसएमटीए जिंदाबाद 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 मॅडम काय सांगणार आज कॅन्डल मार्च आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय मागण्या आहेत सेंट्रल एमएसएमटीए म्हणजे महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशन यांच्यातर्फे आमचं राज्यव्यापी हा हे आंदोलन चालू आहे मागच्या बऱ्याच दिवसापासून आंदोलन चालू आहे याच्या विविध मागण्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज जळगाव एमएसएमटीए मार्फत आम्ही हा कॅन्डल मार्च करत आहोत ज्या मुख्य मागण्या आहेत आमच्या त्या म्हणजे की सेव्हन्थ पे कमिशन हे सगळ्यांना भेटलं आहे परंतु मेडिकल टीचर्सना ज्यांनी कोरोनामध्ये कोरोना योद्धा म्हणून काम केलं त्यांना अजूनही ते सेव्हन्थ पेचे सगळे जे भत्ते आहेत ते अजूनही भेटले गेले नाही आहेत त्यानंतर आमच्या इतरही बऱ्याच मागण्या आहेत जसं की करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम जी सिक्स पे कमिशनमध्ये होती ती अजूनही भेटली गेली नाही आहे त्यानंतर बरेचसे जे आमचे मेडिकल टीचर्स आहेत त्यांनी कोरोना काळामध्ये योद्धा म्हणून काम केलं भरपूर काम केलं पण त्यांना अजूनही रेग्युलरायझेशन केलेलं नाही आहे त्यांनी 5-5, 6-6 वर्ष झाले ते अजूनही अस्थायी स्वरूपात काम करत आहे आणि त्याचप्रमाणे इतरही मागण्या आहेत की आमच्या वारंवार बदल्या केल्या जातात नवीन कॉलेजेसमध्ये डेप्युटेशन दिलं जातं हे जे नवीन कॉलेजेस आहे जळगाव सारखे यामध्ये बरेचसे ज्या पोस्ट आहेत त्या रिक्त आहेत तर या मागण्याबद्दल आमचं हे प्रोटेस्ट आहे आणि त्याबाबत वरिष्ठांनी दखल घ्यावी इतक्या 30-40 दिवसापासूनही दखल घेतली जात नाही आहे त्यामुळे दखल घ्यावी म्हणून आम्ही हे अशा प्रकारे आम्ही आंदोलन प्रोटेस्ट करत आहे आम्ही रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही आहे त्यामुळे रुग्णसेवा अविरतपणे चालू आहे फक्त या अशा माध्यमातून वरिष्ठांचं आमच्याकडे लक्ष जावं म्हणून हे आमचे आंदोलन चालू आहे जवळपास जिल्ह्यातील किती कर्मचाऱ्यांचा समावेश आहे यामध्ये जे सगळे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहे 20 अधिक मेडिकल कॉलेजेस आहे आता त्यामधल्या सगळ्या टीचर्सचा या असोसिएशन या आंदोलनामध्ये सहभाग आहे मी डॉक्टर योगिता बावस्कर मी सहयोगी प्राध्यापक आहे जनऔषध वैद्यकशास्त्र विभागात आणि एमएसएमटीए जळगावची सेक्रेटरी आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल